आजही 24 तास एक पाऊल पुढे। भारतीय हॉकी टीम समोर आता शेवटच्या स्थानाची नामुष्की टाळण्याचं आव्हान आहे। भारतीय हॉकी टीमची आज बी ग्रुप मधील अखेरची मॅच आहे। आतापर्यंत एकही मॅच न जिंकलेल्या भारतीय हॉकी टीम समोर विजय मिळवून प्रतिष्ठा जपण्याचं आव्हान असणार आहे। भारतीय हॉकी टीमचा आज बेल्जियम विरुद्ध मुकाबला आहे। या लढतीमध्ये विजय न मिळाल्यास भारतावर ऑलिम्पिकमध्ये अखेरच्या म्हणजेच 12व्या स्थानाची नामुष्की उडवेल। आतापर्यंत झालेल्या जर्मनी, न्यूझीलंड, दक्षिण कोरिया आणि नेदरलँड विरुद्धच्या या चारही टीम्स विरुद्ध भारताला पराभव स्वीकारावा लागलाय। ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंत झालेल्या हॉकी मॅचेसमध्ये एकही मॅच न जिंकलेली भारताची ही एकमेव टीम आहे। आपण पाहतोय की कशा पद्धतीनं या ठिकाणी कामगिरी चालू आहे। तर भारताचा स्टार बॉक्सर विजेंदर सिंग ऑलिम्पिकमधलं त्याचं आव्हान हे संपुष्टात आलंय। क्वार्टर फायनलमध्ये विजेंदर सिंगला 75 किलो वजनी गटात पराभवाला सामोरं जावं लागलंय। क्वार्टर फायनलमध्ये उझबेकिस्तानच्या अब्बास अटोवानं विजेंदरला 17-13 पराभूत केलं। या पराभवामुळे विजेंदरचं लंडन ऑलिम्पिकमध्ये मेडल जिंकण्याचं स्वप्न भंगलंय। दरम्यान बीजिंगमध्ये विजेंदरनं भारताला 75 किलो वजनी गटात ब्रॉन्झ मेडलची कमाई करून दिली होती। विजेंदरचं आव्हान संपुष्टात आलेलं आहे। विजेंदरला या रॉकीकडून टीम इंडिया संपूर्ण भारतीयांच्या फार मोठ्या अपेक्षा होत्या, मात्र शेवटच्या क्षणी विजेंदरचं आव्हान संपुष्टात आलंय। 13-17 विजेंदर पराभूत झालेला आहे। क्वार्टर फायनलमध्ये विजेंदर पराभूत झाल्यामुळे भारतीयांच्या आशा या आता जवळजवळ त्याच्यून समाप्त झालेल्या आहेत। झी 24 तास एक पाऊल पुढे।